आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुप्रिया. आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. या बातमीचे प्रायोजक आहेत श्री घनोबा डेव्हलपर्स. वाघोली ते लोहगाव रोडची दयनीय अवस्था झाली. या रोडबाबत श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान वाघोली यांच्या वतीने रस्त्याच्या दुरावस्थेबाबत बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यांची दखल घेत बात संबंधित बांधकाम विभागाचे वतीने आज या रस्त्याचे खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात का होईना वाहन चालक नागरिक यांचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. त्यावेळेस उपस्थित केसांचे अध्यक्ष कल्पेश जाचक, शिवदास पवार, सुधीर दळवी, हरिभाऊ पाचरणे आणि इत्यादी मान्यवर उपस्थित होते. वाघोली रोडला जे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते, 21 तारखेला आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही जाऊन त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं. या ठिकाणी जे खड्डे दुरुस्तीचं काम तुम्ही तात्काळ चालू करावे, अन्यथा आम्ही तुमच्या शाखा कार्यालयाला आम्ही टाळे लावणार होतो. पण त्यांनी तात्काळ दखल घेता खड्डे बुजवण्याचं काम चालू केलेलं आहे. त्यामुळे आमच्या जे शिवछत्रपती प्रतिष्ठानाला मागणी केली होती त्याला यश आलेली आमच्या मागणीला. आणि या ठिकाणी नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो, वाहनधारकांना त्रास होतो, या ठिकाणी अपघात देखील झालेले. तुमचं आंदोलनाच्या बाबतीत काय सांगाल? आंदोलनात आम्ही तत्पूर्त स्थगित केले, कारण आमची जी मागणी होती त्या मागण्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही आमचं आंदोलन स्थगित करतो. ह्याच्यामुळे आता ते खड्डे बुजवणार आहे का पूर्ण रोड करणार? या ठिकाणी त्यांनी खड्डे तत्पुरते पहिले ते खड्डे बुजवत आहे आणि डांबरी करून प्रॉपरली म्हणजे मुरुम वगैरे काय टाकत नाही, प्रॉपर वे निधी खड्डे बुजवत आहे. आणि नंतर पावसाळा संपल्यानंतर यांचं टेंडर प्रक्रिया पण चालू आहे अशी ती माहिती त्यांनी सांगितली. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी विशेष प्रतिनिधी पंडित डोंगरे, वाघोली, पुणे. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.